भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षतेखाली अध्यक्षतखाली ओदिशात भुवनेश्वर इथं सांस्कृतिक कार्यकटाच्या दुसऱ्या बैठकीला काल सुरुवात झाली संस्कृती सर्वांना एकत्र आणते ही या बैठकीची संकल्पना आहे जी ट्वेंटी सदस्य अतिथी राष्ट्र आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी चा झाले आहेत केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री जी किशन रेड्डी केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज या बैठकीत भारताची भूमिका मांडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली भारत विकास आणि वारसा संवर्धन या दोन्ही गोष्टींना समान प्राधान्य देत आहे जी ट्वेंटी बैठकीची एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य ही संकल्पना भारताच्या विचारधारेला अनुसरून आहे असं जी किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितलं फेब्रुवारी महिन्यात खजुराहो इथं झालेल्या पहिल्या सांस्कृतिक कार्यगडाच्या बैठकीतली चर्चा तसंच सांस्कृतिक वारशाचं संरक्षण आणि पुनर्स्थापना शाश्वत भविष्यासाठी वारसा जतन सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन संस्कृतीचं संरक्षण सावर... आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या चार प्राधान्य क्षेत्रांवर या बैठकीत परिसंवाद होणार आहेत दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री पुरस्कार विजेते सुदर्शन पटनाईक यांच्या संस्कृती सर्वांना एकत्र आणते या संकल्पनेवरील वाळूशिल्प प्रदर्शनाचं उद्घाटन जी किशन रेड्डी यांच्या हस्ते झालं या बैठकीसाठी उपस्थित प्रतिनिधींनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली